अहमदनगर मधील एमआयडीसी नवनागापूर येथील रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने विजयादशमी निमित्त रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अहमदनगरमधील एमआयडीसी नवनागापूर येथील रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दसऱ्यानिमित्त 25 फुटी रावणाचं दहन करण्यात आलं। तर रावण दहन झाल्यानंतर तब्बल अर्धा तास चाललेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने भाविकांच्या डोळ्यांची पारणं फिटली। रावण दहनाचा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येनं देवस्थानच्या मैदानात गर्दी केली होती। तर रावण दहन करतानाच भाविकांनी बोलो सियाराम चंद्र की जय असा एकच गजर केला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सचिव दत्तात्रय विटेकर, विश्वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते। तर यावेळी सुरुवातीला मंदिरात रेणुका मातेची आरती करण्यात आली। दरम्यान हलगी संबळच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात आश्वासह मंदिर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली होती। मंदिरासमोरील मैदानात रावणाचं दहन करण्यात आलं। रावण दहनानंतर भव्य स्वरूपाच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर लखलखाटून गेला होता। तर शिस्त आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाचा भाविकांनी आनंद लुटत विजयादशमीचा उत्सव अर्थात दसरा सण साजरा केला। तर ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्र उत्सव भव्य स्वरूपातील विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी पार पडला। आज सकाळी दसऱ्याच्या दिवशी उपाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर रावण आरती झाली, नंतर रावण दहन झालं।
झाल्यानंतर कार्यक्रम चांगला पार पडला, फटाक्याची आकाशबाजी झाली आणि दसऱ्याचं शेवट केला। माता देवस्थान ट्रस्टचे सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। सालाबाद प्रमाणे पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना झाली, त्यानंतर आपण प्रत्येक दिवशी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रत्येक शिबिराला बहुसंख्य भाविकांनी मोठा लाभ घेतलेला आहे। तसेच आपण अष्टमीला होमहवनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घेतलेला आहे, त्याबद्दल आम्ही सुद्धा आनंदी आहोत। आणि ते संध्याकाळी 7 वाजता रावण दहनाचा कार्यक्रम फटाकड्यांच्या आतषबाजीसह या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। सर्व भाविक या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थिती या ठिकाणी भाविकांनी दिलेली आहे, त्याबद्दल देवस्थान ट्रस्टसुद्धा खूप समाधानी आहे। तसेच या नवरात्र उत्सव काळामध्ये ज्या सर्व भाविकांनी जे शांततेत उत्साहात आनंदात या ठिकाणी नवरात्र उत्सव पार पाडलेला आहे, या संपूर्ण शांततेचं प्रतीक म्हणून आम्ही सर्व भाविकांना याचं श्रेय देत आहोत। देवस्थान ट्रस्ट फक्त कष्ट आणि श्रम आहे। तसेच आपण दसऱ्याच्या सर्व भाविकांना दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या खूप खूप देवस्थान ट्रस्टचे शुभेच्छा, धन्यवाद। प्रतिनिधी अकिज सय्याद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।